चला वारंवार तुम्हाला सूचना करण्यात येत आहे, त्यामुळे सुनील स्पोर्ट्स इन्स्पाडा शेवटचा ऑफिशियल कॉल। एक महत्वपूर्ण सूचना करतो आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, ऑलरेडी तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे। ठीक वाजलेले आता 8:55, 9 वाजेपर्यंत तुम्ही जर या मॅचला सुरुवात केली नाही, तुमचे जेवढे काही प्लेयर्स असतील त्यामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल, मॅचला सुरुवात करावीच लागेल। जेवढे काही प्लेयर्स असतील तेवढ्यामध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल। ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडणारच आहे, याची दक्षता घ्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा। गतवर्षी वावंजे आणि बेलवली हे दोन्ही संघ कमी प्लेयर्सने जरूर उपस्थित होते, 8च त्यांचे खेळाडू होते आणि त्या 8 खेळाडूं सहित देखील त्यांनी मॅचला सुरुवात केली होती। याचं प्रमुख कारण म्हणजे वेळेचं बंधन, टाइम इज मनी असं आपण म्हणतो। तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती असा, वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला जर करता आलं नाही तर तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही हे ठामपणे मी म्हणू शकतो। आणि त्यामुळे या मॅनेजमेंट टीमद्वारे तुम्हाला शेवटचा कॉल 9 वाजेपर्यंत तुमचे जेवढे काही खेळाडू असतील तेवढे जमा करा, 9 ला पहिला चेंडू पडणार आहे। खरं तर या स्पर्धेची नियमावली जर आपण बघितली तर 8:30 8:30 दररोज पहिला चेंडू पडतोय, त्यामुळे तुम्हाला या सूचना मी वारंवार करतोय। खरं तर मॅनेजमेंट टीमला कोणत्याही संघाला पॅनल्टी द्यायची नसते, पण जर तुम्ही या स्पर्धेच्या नियमांचं उल्लंघन कराल तर ती पॅनल्टी देणं हे देखील त्यांचं आद्य कर्तव्य आहे, जेणेकरून पुढचे येणारे संघ वेळेवरती उपस्थित राहतील, हेच यामागचं उद्दिष्ट असतं। स्वर्गीय सुरेश मडवी स्टँड आपण पाहतोय, मनसाचा डाव्या बाजूला स्वर्गीय मारुती मडवी कक्ष, स्वर्गीय वासुदेव मडवी कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे, शिवभक्त स्वर्गीय पहिलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यांच्या नावाने खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय। आणि त्याचबरोबर स्वर्गीय बाळाराम मडवी स्टँड हे देखील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला पाहत आहोत। कालच या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यामध्ये कार्यसम्राट नगरसेवक आणि या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जे सध्या विधानसभा लढवत आहेत कल्याण पूर्वेकडून श्रीमान महेशदादा गायकवाड जे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत, अपक्ष लढवत आहेत, अंगठी ही त्यांची निशाणी आहे आणि दादांनी केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभा मतदारसंघातील मतदार हे निश्चितपणे त्यांचा मागे उभे राहून त्यांना साथ देऊन प्रचंड बहुमतांनी त्यांना विजयी करतील यातही मात्र शंका नाही। त्याचबरोबर वाणीभूषण काल जयश्री महाराज भाग्यवंत हे देखील उपस्थित होते, 40+ श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष एनडीशेठ पाटील यांची देखील खास उपस्थिती होती कालच्या दिवसामध्ये, आणि सारे मान्यवर काल उद्घाटन सोहळा रंभी या ठिकाणी उपस्थित होते। सुनील स्पोर्ट चिंचपाडा 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे, अगदी 1 मिनिट फक्त शिल्लक आहे, ओपनिंग पेअर पाठवा, अन्यथा मॅनेजमेंट टीम जी काही कारवाई करेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल। प्लीज नुकतंच दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय दिलीप शेठ मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या क्रीडा स्पर्धेमध्ये मी देखील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे, मोठ्या संख्येने तुम्हाला मान्यवर येत असताना पाहायला मिळतात मंचावरती, यंदाचं हे 4थं पर्व आणि प्रेक्षकांसाठी यंदा प्रेक्षकांसाठी देखील आयवा झेलसाठी बाईक आहे आणि
ती ड्रॉ द्वारे जे जे प्रेक्षक कॅच पकडतील त्यांना आपण टी शर्ट तर लगेचच देत आहोत, मात्र त्यांच्या नावाची चिठ्ठी त्या ड्रॉ मध्ये टाकतोय. जो ड्रॉ शेवटच्या दिवशी ओपन करण्यात येईल आणि एका भाग्यवान प्रेक्षकाला मिळणार आहे HF हिरो 100 बाईक. कोणाचं भाग्य उजळेल? दरवर्षी आपल्याला या स्पर्धेमध्ये बाईक्स पाहायला मिळतात, त्यामधून AB गटासाठी सिरीजसाठी एक बाईक आहे आणि CDE या तीन गटांसाठी देखील एक बाईक सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये देण्यात येते. 5 आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला सध्या पाहायला मिळतात आमच्या मंचासमोर आहेत. माझ्यासोबत आजही कॉमेंट्री बॉक्समध्ये कांचनजी पालकर सर आहेत, जे आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे. जीवनजी गावंड सर मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा, विष्णूजी कोळी सर गव्हाण आणि सचिनजी कडू सर रोहिंजन, हे आमचे तिन्ही पंच आज दुसऱ्या दिवसामध्ये तयार आहेत. मोसमा माणेरे तयार आहे, सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा ओपनिंग पेअर पाठवा. प्राप्ती लाईव्ह या ऑफिशियल चॅनलद्वारे तुम्ही आमचं कॉमेंट्री बॉक्स पाहतात. खरं तर यूट्यूब फॅमिली प्राप्ती लाईव्हची 90,000 इतकी आहे, त्यामध्ये देखील सध्या या स्पर्धेद्वारे वाढ होते आहे. त्यांची स्ट्रीमिंग करण्याची क्वालिटी आणि खरं तर या 4 कॅमेऱ्यांचं या स्पर्धेमध्ये ड्रोन व्ह्यू देखील तुम्हाला पाहायला मिळतात. खूप सुंदर टेलिकास्ट या 14 पर्वाचं स्वर्गीय वाकण यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. त्याचबरोबर विनंती असेल आता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आपला 12th मॅन आलेला 12th मॅन, चला आपण मॅच कडे वळूयात. पहिल्या मॅचला होती आहे सुरुवात. रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड या आघाडीची जोडी आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचवाडाची, तर दुसऱ्या बाजूने कर्णधार विकी जोशी डावखुऱ्याचा सहा गोलंदाज वॉर्म अप करतोय सकाळचं सत्र. प्रफुल्लित करणारं वातावरण, सूर्याची स्वच्छ किरण या क्रीडांगणावरती पडत आहे. ठीक, आपण मॅचला सुरुवात करतोय आज या पहिल्या 14th पर्व दुसरा दिवस. शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2024, 9:03 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विकी जोशी. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. व्हेरी फर्स्ट बॉल एक्स्ट्रा कव्हर, गॅप मध्ये बॉल होता, फुल टॉसला ड्राईव्ह केलं सीमा पार, सुरुवात चांगली पहिला चौकार. संगीत आपण ऐकतोय कारण गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, तो तुमच्यात खेळतोय खेळाडू बनून आणि या समालोचन कक्षामध्ये समालोचन देखील करतोय. लॉफ केलाय, हाफ वॉली होता, एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, बाळाचा दुसरा चौकार. पर्वाची सुरुवात आपण कालच्या दिवसामध्ये केली आणि काल पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट पडली होती, तर आजची सुरुवात होती चौकाराने. रोशन पाटील बाळाच्या बॅटमधून 2 लगातार चौकार येतात. कॅप्टन विकी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म मध्ये विकेट. ओ टोला लागलाय, दिशा जी मिड विकेट होती ती बदलतीये, लॉंग ऑन सीमा पार, लागोपाठचा तिसरा चौकार. थेट सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा ज्या पद्धतीनं सुरुवात करतात, 3 चौकार लागोपाट येतात बाळाचा बॅटमधून. इथे मिस टायमिंग होता, टोला लागला होता बॅटचा खालचा भागाला, जिथे खेचून मारण्याचा प्रयत्न मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये खेचण्याचा प्रयत्न चेंडूला, पण टोला लागला आणि मिड ऑन आतमध्ये असल्या कारणाने लॉंग ऑनला भेदून चेंडू सीमा पार.
या नंतरचे दोन्ही संघ कडाम आणि मीत इलेवन मोहो टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. मागे निघाला आता लॉन्ग ऑनला फिल्डर, डीप मध्ये तो उचलून थ्रो करेल. सिंगल मिळते चौथ्या चेंडूवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 13 धावा. सुरुवात अटॅकिंग केलेली आहे, थोडे लेट आले पण सुरुवात थेट. कोणी लेट येऊ नका कारण तुम्हाला लगेचच पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते. या स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत. मागे निघाला स्क्वेअर कट पॉइंटचा वरतून चेंडू गॅप मधून चाललाय मागे. फिल्डर चेंडूचा मागे अडवण्याचा प्रयत्न सफल आणि गेलाय चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. युवा सेना उपतालुका प्रमुख आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक हितेंद्रजी मडवी कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा थोडे लेट धावले होते, कॉल थोडासा लेट होता. जरूर सुरुवातीला असं वाटलं की कदाचित रनआउट होऊ शकतोय पण शेवट एक रन इथे पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि विकी जोशीच्या पहिल्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांनी उभारलेल्या आहेत त्या 18 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 5 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहतोय. तर सुरुवात करत असताना पहिल्याच पावर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 18 धावा, ज्यामध्ये रोशन पाटीलचे 3 चौकार एक सिंगल आपण बघितली, तर दिनेश गायकवाडचा बॅटमधून देखील आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत, आम्ही लेट जरी आलो असलो सुरुवात आमची थेट आहे. अटॅक दोघांनी केला, दोघांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाले. विकी जोशी सकाळच्या सत्रामध्ये आपण असं म्हणतो की गोलंदाजांना ते बेनिफिट असतं, सूर्याची किरणं तितकी प्रखर नसतात त्यामुळे तापमान तितकंसं नसतं. दमट वातावरणामध्ये आपण म्हणतो नेहमीच की गोलंदाज फायदा घेत असतात, त्यांना फायदा होतो पण त्या उलट त्या विपरीत इथे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आजच्याच दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे, पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या सुनील स्फोट चिंचपाडासाठी 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती समोरच्यांकडून बॉलिंग मार्कवरती तयार होतोय तो ऋषी भोईर. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट सर तुम्ही मिड ऑन लाथमध्ये पाहता आणि एक फिल्डर लॉंग ऑफमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑनला आतमध्ये ठेवण्यात आलेले बॉल तयार. फुल टॉस आहे पण मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर समोर एक सहज सोपा झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसतोय. बाद होतोय फलंदाज दिनेश गायकवाड. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, नाव लागले गा जायला बघा, नाव लागले गा जायला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे गावाला. क्रिकेट हंगाम 2024-25 ची सुरुवात आणि उसाटणेचा या मैदानावरती या स्पर्धेचं आपल्याला दरवर्षी आयोजन पाहायला मिळतं. शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी चषक 2024 या पर्वामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. कडाम आणि मीत इलेवन मोहो टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा या पुढचा सामना. पहिला धक्का दिनेश बाद आणि मैदानाच्या आतमध्ये सतीश. ओ हो 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 काय घडलंय, परफेक्ट यॉर्कर पूर्णपणे ते सोडून दिला चेंडू पण तो का सोडला याचं उत्तर फलंदाजाला द्यावं लागेल. बाहेर पडतील, धक्का दुसरा सुनील स्फोट चिंचपाडाला. काय चेंडू होता, यॉर्कर आला आणि या सुनील स्फोट चिंचपाडाची महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली ऋषीने. शून्यावरती बाद झाला सतीश मिसा. फुल टॉस आहे
आणि अंपायरचा इशारा नो बॉल, रिस्ट आहे, कमरेचा वरती अटेम्प्ट करण्यात आला, त्यामुळे लगेचच अंपायरकडून इशारा येतोय तो नो बॉल. सिंगलच्या साह्यानं अर्थातच 1+1 या मिळतील दोन धावा. अंपायरचा फ्रीडचा इशारा, धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय तो रोशन पाटील. बाहेरच्या बॅटमधून ऑलरेडी आपण 3 चौकार बघितलेले आहेत आणि त्याच फलंदाजाला आता ती मुभा असेल. ते क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मिड विकेट्स आपण मिड ऑन लाथमध्ये पाहतोय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ, रिशी तयार. ओ व्यवस्थित बॅटवरती आला नाही, स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन आतमध्ये कदाचित त्याच्यावरतून सेकंडचा कॉल, थ्रो थोडा वाईड इज त्याचा फायदा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, या गोष्टी सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहत आलेलो आहोत आणि खास करून मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये. 4-5 षटकांचे जेव्हा तुम्ही सामने खेळता तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतात. रिस्क येतो इश्के, मिस्टेक केली फिल्डरने आणि बाळाने त्याचा फायदा उचलला. दोन धाव फलक आपण पाहतोय 22 वरती सुनील स्फोट चिंचपाडाच. थांबलाय मागे, हार्ड लेंथला हिट केलं होतं गोलंदाजाने आणि या वेळेला मात्र चेंडू चाललाय. स्वीपर कवर सीमा पार, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळालं, फार मागे ठेवलं होतं लेंथला आणि पूर्णपणे थांबून बघून त्यानंतर मारलेला फटका फलंदाज रोशन पाटीलचा. त्याचा बॅटमधून येणारा चौथा चौकार. ओहो हो, अपील करतोय ऋषी पण ती कसली असेल, अंपायरचा इशारा. चला पुन्हा ते करेक्शन करतायत, पायला लागलाय चेंडू आणि जातोय तो सीमा पार लॉंग स्टॉपला, चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. एका गोष्टीला जरूर छडेन, तुम्ही ओव्हर द विकेट या किंवा राऊंड द विकेट या, जर तुमच्या बॉलची पिचिंग लेग स्टंपला असेल तर अंपायर तुम्हाला आउट देऊ शकत नाही. हा क्रिकेटचा लॉ सांगतो, कदाचित तेच घडलं असावं. अपील जरूर ऋषीने केली, माणेरेच्या खेळाडूंनी केली, पण ती पिचिंग अंपायर्सला माहीत असावी. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, मिड विकेटला चेस करेल बॉल, डीपचा फिल्डर येतोय विशाल. सिंगलने स्ट्राईक कदाचित स्वतःकडे ठेवतोय तो रोशन. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला, पापअपलेमध्ये चांगली बॅटिंग. टोटल रन्स आपण जर बघितल्या सुनील स्पोर्ट चिंचपाण्याच्या विकेट पडलेले असताना 2, दिनेश आणि सतीश हे 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत, तर रोशनची साथ देतोय प्रणय. धावा फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 31 धावा. रही असणारे का आदर्श नेता, कार्यसम्राट नगरसेवक श्रीमान महेश दादा गायकवाड. धावा फलकावरती 38-38, जोशी तयार. ओ दिशा देण्याचा प्रयत्न होता, पण थर्ड मॅन येईल, थ्रो करेल डायरेक्ट हिट, पण रोशन अगदी सहज पोहोचला. अंपायरचा बाईचा इशारा येतोय, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण बघितली तर ती 39 आकड्यावरती. अटॅक दोन्ही बाजूने व्हायला हवा कदाचित हेच सांगत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटीलला. त्याचा बॅटमधून धावा येत आहेत, आतापर्यंत आपण बघितले तर 4 चौकार आणि 1 षटकार त्याचा बॅटमधून आलेला. ऑफ समसा बाय रेंज मध्ये बॉल डाऊन दी ग्राउंड, हाफ वॉलीला लॉफ केलंय, लॉंग ऑफ पार, आणखी एक षटकार. अर्धशतकासाठी
आमचा मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येत आहे. कालपासून आपण पारितोषिक देतोय. काल 2000 होते त्या पारितोषिकामध्ये आज दुसऱ्या दिवसामध्ये वाढ झालेली आहे. काल 2 अर्धशतकं झाली, माफ करा, 3000 रुपयांचं पारितोषिक आपण जरूर दिलं त्यांनाही आणि आज देखील ते पारितोषिक कंटिन्यू आहे. लिमिटेड ओव्हरमध्ये आपण जर म्हटलं बघितलं आपण की 3, 4, 5 चेंडू तुम्ही जर खेळलात तर आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेले आहात. आणि इथे तर त्याचा बॅटमधून 2 षटकार 4 चौकार रेंजमध्ये आला नाही. मिड विकेटमध्ये हा बॉल पाहायला मिळतो. ऋषीचा अगोदरच कॉल होता, थोडस फंबल, पण पुन्हा एकदा त्याने चेंडूला उचललं. सिंगल पूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वरती आणि इंडिव्हिज्युअल 34 वरती खेळतोय तो फलंदाज रोशन पाटील. थर्ड मॅन फ्लँक स्लिप मध्ये आला होता आणि याचा फायदा होईल. इथे विकेट पडते. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. जाता जाता विकी जोशीला जरूर एक विकेट मिळते. 2 षटकांचा त्याचा स्पेल थोडासा महागडा राहिला आणि ओव्हरऑल आपण 3 ओव्हर्स नंतर पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची धावसंख्या विकेट पडलेली असताना 3. रोशन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून आलेला आतापर्यंत 34 धावा आणि तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत जरूर या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सुनील स्पोर्ट चिंचपाडासाठी. 46, 46 धावा 3 विकेटचं नुकसान, 3 षटक संपन्न सुनील स्पोर्ट चिंचपाडा. असंख्य पारितोषिक घेऊन या चौथ्या पर्वाची आपण सुरुवात केलेली आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय सिलिंग फॅन स्वर्गीय सुरेश बारा मडवी यांच्या स्मरणार्थ श्रीमान रोशनजी सुरेश मडवी साहेब यांच्याकडून आयवा कॅचसाठी टी शर्ट ज्यांच्या सौजन्याने मांगरुळचे श्रीमान पिंटू शेठ पाटील, त्याचबरोबर 3 रन धावून काढणाऱ्या फलंदाजा टी शर्ट आणि 500 रुपयांचं पारितोषिक श्रीमान दिलीप दादा मडवी. हॅट्रिकसाठी अर्थातच हॅट्रिक चौकार आणि षटकारांची आणि विकेट टिफिन बॉक्स हरिभक्त परायण गोपाळ शास्त्री बडजी यांच्यातर्फे आणि मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक टॉवर फॅन हरिभक्त परायण काशीनाथजी डोपरे यांच्याकडून असंख्य पारितोषिका आणि काय आहेत ते देखील आम्ही तुमच्यासमोर आणू. चौथ्या षटकाची सुरुवात ऑफसमचा बाहेर होता, अवे फ्रॉम द बॉडी, फुल टॉस जरी असला मात्र एक्स्ट्रा कवरची गॅप दिसत होती ती फलंदाज रोशनला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. पहिला डॉट येतोय. आणखी एक डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आपण पाहतोय तो विवेक जोशी. प्रामुख्याने आपण 3 गोलंदाज डावखुऱ्या त्याचे पाहत आलेलो आहोत या मसोबा माणेरी संघामध्ये. तेजस काही कारणास्तव अनुपस्थित आहे. रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती जाईल विवेक. या अगोदर आपण विकी जोशीला बघितलं, 2 ओव्हर्समध्ये थोडासा महागडा राहिला. ओव्हरऑल सध्या आपण धावसंख्येचा विचार केला तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची धावसंख्या 46, 46. खोलात होता, ड्राईव्ह केलाय समोर मिनी हेलिकॉप्टर. रिस्कचा चांगला वापर केलाय फटक्यामध्ये, कारण खोलात आल्यानंतर त्या चेंडूला खालून उचलून ड्राईव्ह करणं हे तितकंच कठीण असतं. रिस्कच्या सहाय्यानं चेंडूला समोर ड्राईव्ह केलं, लॉंग ऑफमध्ये फिल्डर उचलून थ्रो करेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 47. नवीन आलेला फलंदाज 5व्या क्रमांकावरती जो सध्या स्ट्रायकिंग एंडला दीपेश केणी भाई. फुलटॉस आहे, स्लाइस केला आहे थर्ड मॅन, चांगली फिल्डिंग. स्टॉप केलं बॉलला एका हाताने, त्यानंतर उचलून थ्रो केला जाईल. सिंगल मिळते. क्षेत्र असंच आहे, थर्ड मॅन असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, फ्लाइंग स्लिप असेल, मागे शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, जेव्हा जेव्हा एज घेतो बॉल भोऱ्यासारखा फिरत असतो. जितके एफर्ट्स समोरच्या क्षेत्ररक्षकांना लावावे लागत नाहीत तितके एफर्ट्स बिहाइंड द विकेट असणाऱ्या फिल्डर्सला लावावे लागतात. फुलटॉस आहे, स्लाइस झाला बॉल, बॅटवरती एक्स्ट्रा कवरची गॅप आता भेदली आहे. फिल्डर धावतोय आणि अखेर चेंडू मात्र सीमारेषा पार. आणखी एक चौकार रोशन पाटीलच्या बॅटमधून. योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला महेश दादा गायकवाड आले बघा.
स्कोमोझोम 52 52 धावा आणि 39 वरती इंडिव्हिज्युअल खेळत असताना रोशन पाटील जबरदस्त इनिंग आतापर्यंत, कारण एकही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. फुलटॉस आहे, रेंज मध्ये बॉल, खालच्या भागाला जरूर लागलाय पण चाललाय. स्वर्गीय मारुती मडवी स्टँडच्या वरतून 6 धावा संख्ये करता रोशन पाटीलचा आणखी एक रुबाबदार षटकार. लास्ट टू लास्ट इयर आपण जर विचार केला तर रोशन पाटीलचा प्रथम स्थानी तो होता अर्धशतकांचा इंडिव्हिज्युअल आपण विचार केला तर, आणि गतवर्षी तो दुसऱ्या स्थानावरती होता आणि तोच अर्धशतकांचा राजा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाचा सध्या पोहोचलाय 45 वरती. एज होती या वेळेला मात्र तो बचावला. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर कव्हर करून थ्रो करेल, मिळते सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाचा. टोटल स्कोर आपण पाहतोय तो 59. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण जरूर पाहतोय. दिनेश गायकवाडने थँक्यू डी से दम दाखवलाय कारण 50 धावा जोडतोय. ओ यावेळेला अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा खेचण्याचा प्रयत्न होता. मागचा चेंडू लेंथ थोडी पुढे, यावेळेला लेंथ खेचली हर्षलने. धावसंख्या आपण जर बघितली ती सध्या पाहायला मिळते 65. यावेळेला मिस टायमिंग आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर झेलची संधी, सहज सोपा झेल टिपलाय. बॅटचा वरती चढला चेंडू त्यामुळे एलिव्हेशन नव्हते या फटक्यामध्ये. अर्धशतकांचा राजाने अर्धशतके खेळ करून जरूर इथे पोहोचवलंय ते 65 वरती. 65 वरती लागलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला 14 धक्का. संख्येची 20 चेंडूंमध्ये रुबाबदार खेळी साकारून पायदळांमध्ये परतलाय रोशन आणि स्लॉग मध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, मैदानाच्या आतमध्ये आलाय ओमकार केणी. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटला आपण फिल्डर पाहतोय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर खाली, स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर. हर्षल तयार अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. थोडे ऑलरेडी अगोदर शफल झाले, स्ट्रोक कम्प्लीट करत असताना थोडीशी घाई केली की काय असं वाटलं आणि इथे येतोय डॉट बॉल. पहिला षटकार होता, त्यानंतर 3 डॉट आलेले आहेत. चांगलं कमबॅक गोलंदाज हर्षलच. हेलिकॉप्टर पण मिस टायमिंग, लॉंग ऑन द फिल्डर समोर, चांगल्या झेलने डाव संपला. ओमकार केणीचा शून्यावरती बाद होतोय, धक्का 6. विकेटची पर्वा न करता धावा जोडायचा होता, त्यामुळे ओमकारने दोन्ही चेंडूवरती अटॅक करण्याचाच प्रयत्न केला. मागचा चेंडू बीट झाला, यावेळेला जरूर हिट त्याने केलं पण हेलिकॉप्टरला लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाही. चांगला जेल टिपला लॉंग ऑनचा फिल्डर नितेशने. या डावामधला असेल शेवटचा चेंडू आणि आलाय मैदानाच्या आतमध्ये सुलभ केणी. शेवटचा चेंडू या पहिल्या डावामधला. ओ पुन्हा अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, विकेट किपर पोहोचलाय पण इथे एक सिंगल पूर्ण करून देतील. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय डाव पहिला संपला. अंपायरचा लेग बायचा इशारा. या एका धावेने सुनील स्पोर्ट चिंचपाडाचं धाव फलक पोहोचलं 66 वरती, ज्यामध्ये 52 धावसंख्येची रुबाबदारी इनिंग राहिली रोशन पाटीलची. आणि त्याच्याच खेळाला उत्तर देत असताना 67 धावा चेस कराव्या लागतील मसोबा माळेरे संघाला. काल पहिल्या मॅचमध्ये देखील 60 धावा बनल्या होत्या, त्यापेक्षा जास्त 6 धावा अर्थातच 66 धावा बनलेल्या आहेत. वळा लगेचच आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये एका बाजूला मीत 11 श्रीगणेश मोहो आणि दुसऱ्या बाजूला कडा.
मनसावरती जानसं नुकतंच आगमन झालेलं आहे, ते मानेरेचे आदरणीय रामचंद्र दादा भुईर यांना विनंती असेल आपल्या शुभासे नाणेफिके सकौल करण्यात येईल, आणि त्याचबरोबर श्रीमान देवानंद जी भोईर साहेब मानेरे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या उपस्थितीमध्ये नाणेफिके सकौल होणार आहे. एका बाजूला कर्जत विभागातील एक नामवंत संघ शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला आपला रायगडचा मीत इलेव्हन मोहो. यस, 20 रुपयांचा कॉइन आहे आणि तो सध्या पाहतात आमचे दोन्ही कॅप्टन. इट इज अ कॉल, इट इज अ टॉस जिंकलाय तो मीत इलेव्हन मोहोचा कॅप्टन नाही. मान्यवरांना विनंती असेल आपण इथे थांबा, आपल्या शुभ असते टॉस विनिंग कॅप्टनला आपण लगेचच टॉवर फॅन देतोय, सिलिंग फॅन माफ करा. स्वर्गीय सुरेश शेठ स्मरणार्थ यांच्या स्मरणार्थ खरं तर रोशनदादा मडवी यांच्याकडून हे सिलिंग फॅन आपण टॉस विनिंग कॅप्टनला देतोय. कर्णधार माझ्या सोबत आहेत, इम्पॉर्टंट मॅच असेल कारण चौथ्या पर्वामध्ये तुम्ही खेळताय, दुसरा दिवस आहे, काल देखील 60+ धावा बऱ्याचशा मॅचेस मध्ये झालेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय? नक्कीच आम्ही पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. या अगोदर शिवशक्ती कडावच्या विरुद्ध कधी मॅच झाली? लास्ट टाइम 2 वेळा झालेली आहे, कदाचित ते आम्हीच जिंकलो होतो, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल थोडीशी चांगली आहे आणि आनंद वाटेल दादा की आमची या हंगामातील पहिलीच मॅच आहे आणि इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न झालं. आयोजन खूप चांगलं आहे, इथल्या गाव ग्रामस्थांनी आणि टीमच्या प्लेयरांनी घेतलेली मेहनत नक्कीच दिसून येते. अनेक प्रश्न जरूर असेल आयोजनाविषयी, वेळेचं बंधन आहे कारण इथे जो संघ उशिराने येतोय त्याला पॅनल्टी देण्यात येते. असा कोणत्याही संघाला पॅनल्टी देण्याचा उद्देश नाही आमच्या आयोजकांचा, पण वेळेचं उल्लंघन झालं तर मात्र त्या गोष्टी कराव्या लागतात. वेळेविषयी काय म्हणाल? नक्कीच दादा, आपण केलेल्या आयोजनाला काहीतरी स्ट्रिक्ट पद्धत लागली पाहिजे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही केलेली ही चांगली मेहनत आहे आणि सगळ्या टीमने त्याला कोऑपरेट केलं पाहिजे, त्यासाठी चांगलेच नियम कोऑपरेट केले. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. माझ्यासोबत शिवशक्ती कडावचे कॅप्टन आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता कारण सकाळचं सत्र आहे, या मॅचमध्ये देखील धावा झालेल्या आहेत, बॅटिंग तुम्हालाही करायचं आहे बिकॉज टॉस जिंकून मी तिलेवन मोहोळच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टॉस खूप इम्पॉर्टंट होता बिकॉज मॅच पहिले आपण खेळलो नाही आहे, तर आपल्याला आमची पण फर्स्ट मॅच आहे तर आम्हाला ॲटमॉस्फिअर आणि विकेटचा अंदाज आला असता, यासाठी टॉस खूप इम्पॉर्टंट आहे. बॅटिंग करायची आहे आणि कॉन्फिडन्स तर आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मंडळी कुठेही जाऊ नका, चौथं पर्व दुसरा दिवस पहिली मॅच सुरू आहे, मात्र इथून टॉस बॉक्स मधून टॉस जिंकलाय तो शिवशक्ती कडावच्या विरुद्ध मी तिलवत मोहोळचा कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल. एक सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक श्रीमान योगेश दादा मडवी यांच्या शुभेच्छे, मानेरेचे उद्योगपती रामचंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे. त्याचबरोबर ओळ्यात आपण या मॅचच्या दिशेने आज दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात. आमचे जवळचे मित्र येत आहेत या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये, साईदादा राजे. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्रिकेटचा अथंग महासागर आणि अथंग महासागरावर त्या उतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण. समोर फलंदाज आपण पाहतो विशाल भोईर आणि हरीश भोईर, सलामीची दिग्गज जोडी मैदानावरती खेळत असताना टार्गेट असेल एकूण धावसंख्येचा विचार केला 67 धाव, त्यानंतर आपण पाहिले तर 5 धावांनं पॅनलाइज केलं होतं, परंतु या ठिकाणी मसोबा 11 मानेर टीमला इथे बनवायचे आहेत. 1 धावा आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं वळवलाय, परंतु त्या ठिकाणी टिपला जेल संपला इथं खेळ तो मात्र हरेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. संगीत डीजे नितीन दादा आपलं देखील मनापासून हार्दिक आम्ही स्वागत व्यक्त करू. काय जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम, संपूर्ण क्रिकेटच्या चौभोवताली आपण क्रिकेटचं भगवं वातावरण या ठिकाणी पाहतो. पहिला विकेट इथे डाऊन झाल्यानंतर इन्या 3 वरती नवीन फलंदाज येतील. फलंदाज आपण पाहतोय आशिष जोशी, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला रेषा. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. रफ्तार के सौदागर
संकेत पाटील मैंडेटरी पावर प्ले मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी। पुढील चेंडू संकेत पाटील जबरदस्त फटका चेंडू चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट रीजन मधून सीमा रेषा पार आउट ऑफ द पार मिळतील चार। बाहेर गेल्यानंतर संघाची धावसंख्या दहा फलकावरती आखली गेली कोरली गेली नोंदी गेली एकूण धावसंख्या दहा फलकावरती सहा। चांगला फटका होता एक्झिक्यूट केला होता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये संकेत होते आक्रमणाला सुरुवात केली या फलंदाजाना। आडव्या बॅटने चेंडू गरंगडत चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील वागतील उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे दोन धावा जरूर पूर्ण केल्यात फलंदाजाने। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावाच्या बरोबरीनं संघ जम ठेपतो एकूण धावसंख्या दहा फलकावरती आपण पाहतोय तर मसोबा इलेव्हन मानवे टीम एकूण धावसंख्या एक विकेट गारद झाल्यानंतर दहा फलकावरती एकूण धावसंख्या आठ। चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पावलो चौकार आल्यानंतर देखील चांगला कमबॅक या गोलंदाजाने दाखवला चेंडू फेकून झाले षटकातील एकूण पाच। यावेळी चांगला फटका टॉप केलाय चेंडूला मात्र शॉर्ट मिड ऑफ मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पर्यंत एक धाव जरूर मिळेल एका धावीच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या दहा फलकावरती आखली गेली एकूण धावसंख्या नऊ। येस एकूण धावसंख्या दहा फलकावरती पाहिली तर नऊ चेंडू फेकून झाले षटकातील पाच। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे त्यानंतर उजव्या त्याचा फलंदाज त्यानंतर आपण हे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर व्हाइट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये त्यानंतर अंतर वर्तुळामध्ये नऊ क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट फाईन लेग मध्ये शॉर्ट मिड ऑफ सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी या गोलंदाजाने केली संकेत पाटीलचा अगली पेशकश एकूण धावसंख्या नऊ। अकुट टप्प्याचा चेंडू बिर काऊन दिला चेंडू आउट ऑफ द पार तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सी मारेशा बाहेर छ मांतर छेरन। येस पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपर या टीमच्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावसंख्या होत्या विराट कोहलीचा शुभांक 18 होत्या परंतु या षटकाचा आपण पृथ्थकरण पाहिला तर या षटकामध्ये एकूण धावसंख्या 5-15 आपण पाहतोय तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय विशाल भोईरसाठी एक पेशकश असेल ती 30+ धावसंख्या जर काढली तेजेश भोईर ग्रामीण टेनिस लाईव्ह यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल। म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तर बक्षिसांची गैरात होत असते कारण हायबा जेलसाठी आपण पाहतो प्रेक्षक कमालीचा झेल त्यासाठी आपण स्वप्नातील बाईक ना भूतो ना भविष्य महाराष्ट्रातील नंबर वन स्पर्धा या स्पर्धेमध्ये काही होऊ शकते। आदरणीय आमचे बंधुतुल्य मित्र अजय भंडारी या ठिकाणी ते आपल्या मनापासून अधिक स्वागत करू जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती। सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी ते सज्ज झालाय एकूण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या 15 एक विकेट डाऊन झाला होता तर मसोबा इलेव्हन मानर टीमचा गोलंदाज तयार। आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता पंचांचा इशारा तर इट्स नो बॉल या चेंडूवरती एकूण धाव मिळतील 1+1 एकूण धावसंख्या मिळतील दोन संघाची धावसंख्या दहा फलकावरती 17। येणारा चेंडू असेल तर मात्र फ्रीट उघडा डोळे पाहणे चेंडू असेल तर मात्र फ्रीट फ्रीटचा मात्र वापर कशा पद्धतीने केला जाईल येस मायनरी टीमच्या पण या ठिकाणी फलंदाजी पाहिली तर हर्ष भोईर हा फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी खेचून घेतली अशी जोशीनं त्यांच्या बॅट्समध्ये एक चौकार आपण पाहिला त्यानंतर विशाल भोईरनं षटकार ठोकला तर थर्ड अंपायरची मांग प्रोफेशनल पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ए बी एमचे बंधुतुल्य मित्र आक्षेप घेण्यात आलाय या गोलंदाजावरती गोलंदाज आपण पाहतोय तो मात्र सुलभ केनी चांगला गोलंदाज आहे जबरदस्त गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। फ्रीटचा चेंडू असेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज ओहो स्लोवर पद्धतीचा पाचवा चेंडू फेकला होता व्हेरिएशन आपण पाहिले जबरदस्त चेंडू होता या ठिकाणी आपण माझं चक्रावून सोडणारी गोलंदाजी फ्रीटचा चेंडू होता सुलभ केनेची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती नो बॉल आल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी कमबॅक केलाय जबरदस्त अशी जोशी त्यानंतर विशाल भोईर या ठिकाणी खेळ करत असताना संघाला धोका मग बिंदास धोका कुठेतरी आपण पाहतोय दुखापत ग्रस्त फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय कारण शरीरावरती चेंडू आदळला होता। चला पाण्याची मांग होते मैदानावरती
चला डॉक्टर भूमिकेत आमचे बंधु असतील, चला पाणी घेऊन चला। हरिभक्त पारायण आमचे बंधु आहेत, त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करू, कारण सहकार्याची भूमिका सातत्याने या टूर्नामेंट मध्ये होत असते। आदरणीय आमचे हरिभक्त पारायण काशीनाथदादा डोपरी या ठिकाणी आले, त्यांना विनंती असेल काका या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कूलरची व्यवस्था करण्यात आली, 60 कूलर आहेत, क्या बात आहे ना। भूतो ना भविष्य स्पर्धा म्हटलेल बक्षिसांची कैरत आहे, आयवा जेलसाठी देखील स्वप्नातील बाईक या ठिकाणी आपण पाहतोय। चला मॅचच्या दिशेने जाऊया, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर असताना पहिला चेंडू नो, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी परिवर्तन पाहिला, गोलंदाज सज्ज, क्षेत्ररक्षणाचं पाऊंदी असेल गोलंदाज तयार। यावेळी आडव्या बॅटने चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना तीन तीन क्षेत्ररक्षण कॅच, इथे मात्र झेल ड्रॉप झालाय, 16 कॅच आणि मात्र आपण पाहतोय पकडा झेल आणि जिंका सदाबार क्रिकेटचा केले तर झेल मात्र ड्रॉप नाही, झेल देखील कोणाचा ड्रॉप झालाय, त्याच्या बॅट्स मधून षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये, तर त्याला मात्र जीवनदान आपण पाहिला, वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती आपण पाहिला। तर हिटमॅन रोहित शर्माला देखील जीवनदान मिळाला होता, 264 धावांची एक नाबाद इनिंग त्याने साकारली होती, परंतु तिसऱ्या पर्यंत झेल टी सोडला होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर कुठेतरी क्षेत्ररक्षणाची आपण पाहिलं तर गफलत इथे जरूर आपण पाहिली। एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 18 धावा धावफलकावरती, सुलभ केनीला मात्र इथे गोलंदाज तयार, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर, चांगला गोलंदाज आहे, पहा क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने आखलं गेलंय, वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षणाची, इथे मात्र चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये होता, परंतु इथे टायमिंग व्यवस्थित जुळली गेली नाही, परंतु इथे सहज इथे पकडला झेल, संपलाय या ठिकाणी आशिष जोशीचा खेळ, बोला जय। चांगली गोलंदाजी एकूण आपण पाहिला तर फलंदाज इथे परतलाय, एकूण धावसंख्येचं योगदान दिलं, आपल्या टीमसाठी चांगला योगदान आपण पाहू शकाल, 8 धावांचं योगदान दिलं, परंतु त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षा इथे कुठेतरी भंग होताना आपण पाहिल्यात। परंतु नवीन येणारा फलंदाज नितेश भोईर याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे जास्त बाजूनून, परंतु इथे संघाला मात्र सावरावं लागेल, मँडेटरी पावप्लेमध्ये गोलंदाजी खूप तिखट आणि तीक्ष्ण होत असताना सुलभ, यावेळी आडव्या बॅटने चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक इथे एडजस्टमेंट करतोय, परंतु इथे कुठल्याही प्रकारची नक्कीच आणखीन एक झेल कॅरी केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, भाई केने टिपला झेल, संपला इथे नवीन येणारा फलंदाज नितेश भोईरचा खेळ। बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहिला तर आल्या घरी माघारी गोल्डन डकचा शिकार झाला आहे फलंदाज आपण पाहिला तर नितेश भोईरला परतावं लागेल, नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहतो ऋषी भोईर, आता जबाबदारी आली आहे, परंतु आपण पाहिलं एकूण फलंदाज गारज झाले या टीमचे, मारे टीमचे एकूण फलंदाज 3, ऋषी भोईर स्ट्राईक एंडवरती येतील, नवीन येणारा फलंदाज काय गोलंदाजी, विकेट ॲट्रिकच्या उंबरट्यावर असणार हा गोलंदाज, सुलभ केनीला आपण शुभेच्छा देऊया, मॅचच्या दिशेने जाऊया, खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात, त्यानंतर संघाला सावरल्या सुलभनं, पहिल्या चेंडूवरती अक्षरजाने नो फेकला होता, परंतु त्यानंतर ग्रेट कमबॅक, गुड कमबॅक गोलंदाज तयार, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर, फुल टॉस, यावेळी विकेट ॲट्रिकची संधी होती, चेंडू चाललाय डीप मधून क्षेत्ररक्षक येतील ऑफ साईड मधून, दुहेरी धाव, 2 धावा जरूर मिळतील, 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय एकूण धावसंख्या, धाव फलकावरती आखल्या गेल्यात कोरल्या गेल्यात एकूण 20 रन्स, 20 धावा धाव फलका, दुहेरी षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली 20 धावा आहेत, एकूण फलंदाज गारद झाले 3,
दोन्ही फलंदाजावरती जबाबदाऱ्याचे विशाल भोईर, त्यानंतर ऋषी भोईरवरची जबाबदारी आपण पाहतोय गोलंदाज तक या षटकातील पुढील चेंडू स्लोवर पद्धतीने फटका चांगला एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक झाला आखले गेलाय फलंदाज बाद, आणखीन विकेट डाऊन होतोय, नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय, परंतु ऋषीला मात्र आल्या घरी माघारी फलंदाज बाद। योगेश मडवी आयोजन भारी करतोय दादाच्या नावाने, करतोय दादाच्या नावाने, करतोय दादाच्या नावाने, महेश गायकवाड दादाची असते तात ही मोलाची, असते तात ही मोलाची, असते तात ही मोलाची, आज क्रिकेट सामन्यात झाली हवा आली कशी रंगत, क्रिकेट सामन्यात झाली हवा आली कशी रंगत, क्या बात आहे, जबरदस्त संगीत टायटल सॉन्ग होत आहे स्पर्धेचा। 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली गेली, महाराष्ट्रातील नंबर वन स्पर्धा जिचं नाव आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषक 2024 पर्व चौथ्या मध्ये आलेल्या तमाम क्रीडकांचा प्राप्ती लाईव्ह मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आमचे जितूदादा गोंदली आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी जोडली गेली आहेत, त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करू। प्राप्ती लाईव्ह चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मॅचचे देशन जावं 2 षटकांचा केले या ठिकाणी समाप्त झालाय, एकूण धाव संख्या धापल करून लाखली गेली, कोरली गेली एकूण धाव संख्या 20। गोलंदाज आपण सतीश मिसालला आपण या ठिकाणी पाहू शकाल, एक अग्नी मिसाल या ठिकाणी पाहिलं, क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखरलेला गोलंदाज तक यार, पहिला बॉल अभ्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न लॉंग बॉलच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी ते धावसंख्या मिळेल, दुहेरी धावसंख्येचा नक्कीच भेट होता, परंतु इथे एक धाव जरूर मिळेल, एक धावच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 10 फलकावरती 1 आघाडी घेईल, एकूण धावसंख्या गणरायचा शुभ अंक 10 फलकावरती 21 धावा, 10 फलकावरती इथे आखले गेलेत कोरले गेलेत, एकूण धावसंख्या मानवी टीमच्या 21 धावा, 4 फलंदाज जरूर बाद झाल्यात, येणारे हातामध्ये चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे। नक्कीच आम्ही आनंदाचा डोबरे यांची संवाद केला, कारण या मैदानावरती कुठलाही टार्गेट सेफ नाही आहे, परंतु तुमच्यामध्ये असणारी ताकद हो जज्बा जुनून इथे मात्र पाण्याला लावला गेलो सग्यार या ठिकाणी सतीश मिसाल आपला बॅट न या वेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू जातोय सरळ डॉट, या दुनियेमध्ये थांबायला तर वेट कोणाला, जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला, डॉट चेंडूची सांगता सतीश मिसाल, जबरदस्त गोलंदाजी, तिखट तीव्र मारा करण्याचा प्रयत्न होता, पहिल्या चेंडूवरती धावसंख्या आखली गेली 1, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सतीशचा, यावेळी एक्झिक्यूट वीरेंद्र सेवकच्या स्टाईलला एक्झिक्यूट केला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतील वागतील उचलतील तत्पूर्वी, मात्र 2 धावेचा इथे मानस आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील, 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 10 फलकावरती एकूण धावसंख्या 23 23 धावा, फलंदाज गारद झालेत एकूण 4, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा दिशा वेग व्हेरिएशन युक्त गोलंदाजी, पूर्णपणे जबाबदारी आपल्या कांद्यावर खेचली विशाल भोईरनं, रवी जोशीनं, गोलंदाज तयार, क्षेत्र क्रमांक 3 प्रगती पदार गोलंदाज तयार, आपला बॅट न पुन्हा एकदा चेंडू पाहिला, बॅट आणि चेंडूचा संपर्क किती वेग आहे, भन्नाट वेग, वेगाची सॉरी, गोलंदाज सतीश मिसालची गोलंदाजी अप्रतिम, लई भारी जबरदस्त गोलंदाजी, चेंडू फेकून झाले षटकातील 4, एकूण धावसंख्या खर्च केल्या त्या गोलंदाजाने फक्त 3, काय जबरदस्त तिखट मारा, तीव्र मारा, भेदक मारा, यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅट न आदरणीय या ठिकाणी नुकताच आगमन झालंय दोस्ती दुनियात एक राजा माणूस दिलीप शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन, दादा यावं व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आदरणीय दिलीप शेठ मडवी यांच्या माध्यमातून, क्या बात दादा यावं पण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हे 6 दिवस त्यांची ATM बँक सातत्याने खुली असते दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत कशी आयोजकाची भूमिका असते त्यांची एक ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून, डावखोऱ्या त्याचा फलंदाज रवी विशाल भोईर स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय, चेंडू फेकून झाले षटकातील, या बात आहे जबरदस्त प्रॉपर टायमिंग, चेंडू आउट ऑफ द पार, इट्स अ चेरन, ठीक आहे।
नक्कीच या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करू मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय सन्माननीय टीमचे ऑनर आपण या ठिकाणी पाहतोय. नशीबशेठ भोईर कोहली मोहो संघाचे पुरस्कर्ते त्यांना आम्ही विनंती करीन. दादा आपण व्यासपीठावरती या, आपला हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आता एकूण समीकरण आपण पाहिलं, 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे, 16.00 ची सरासरी ते गाठायची. इथे पूर्णपणे जबाबदारी आपल्या कांद्यावरती खेचून घेतलं विशाल भोईरनं. विशालच्या बॅट्स मधून षटक, दोन षटकारांची 38 बजा आपण पाहिली. गोलंदाजी ट्रॅक वरती सुलभ केनीचा वापर, लगातार 3 षटकार जर खेचून आणले तर भावेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षिसांची कैरत या संघाच्या माध्यमातून जरूर होते. आपण मॅचच्या दिशेने जरूर बोलतोय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सुलभचा वापर, सुलभचा अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलाय. सुलभ वरती भरोसा दाखवलाय, परंतु स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय रवी जोशीला. ओहो जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, व्हेरिएशन, जितके चेंडू डॉट तितका येईल प्रेशर. प्रेशरच्या माध्यमातून विकेट डाऊन होत असतात, परंतु समीकरण कुठेतरी बदलत असताना 11 चेंडू, आता मात्र 32 धावांची गरज आहे. सकाळचा हा गारगार झोंबणारा वारा, गुलाबी थंडीमध्ये लाठी क्रीडासिक मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. येस, आता मात्र विकेट हॅट्रिकसाठी 4000 रुपयाचा पारितोषिक असेल. मेदांश दिलीप दादा बडवी यांच्या माध्यमातून पहा, हे बक्षिसांचे कार्य ते पूर्णपणे 500 नोटीचं मंडळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने केशामध्ये असतो. ATM बँक त्यांच्या केशामध्ये सातत्याने, त्यांचा प्रेम आयोजकांचा. मॅचच्या दिशेने 11 चेंडू, 32 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज तयार, बिर काऊन दिला चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, डीप मिड विकेट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क, चेंडू सी मारेच्या बाहेर जातोय, षटकार. टीम साठी टीम मसोबा इलेव्हन मानेरी टीम साठी ही संजीवनी होती रवी जोशीच्या बॅट्स मधून. दमदार शानदार रुबाबदार षटकार आपण पाहिला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुलभ. ओहो फटका तर चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पकडला जेल, संपला खेळ, तो मात्र रवी जोशीचा. षटकारानंतर रवीचा मात्र खेळ इथे संपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 36 धावसंख्या धावफलकावरती येणारं समीकरण असेल. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आता आक्रमक रूप धारण करावं लागेल येणाऱ्या फलंदाजासाठी. यस, 5 धावांचं आपण ते मायनस करूनच आपण बोलतोय, डोंट वरी. मॅचच्या दिशेने जाऊया. सुलभला मात्र या ठिकाणी नक्कीच विकेट मिळालाय. जबरदस्त गोलंदाज, तिकट आणि भेदक मारा. 9 चेंडू, 26 धावांची गरज. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमचा हा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक आयोजन, येत्या क्षणी या आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं चांगलं आयोजन. जबरदस्त वेल मॅनेजमेंट. 9 चेंडू, 26 धावांची गरज. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज तयार, बंटी भोईरमध्ये क्षमता आहे. अकुटाप्याचा चेंडू अडक्या, त्यानं स्लाइस केला चेंडू, शॉर्ट टर्मॅन रिझर्वमध्ये. विकेट हॅट्रिकसाठी 4000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु चान्स आहे, गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी, संधीचा लाभ घ्या. आदरणीय आमचे दिलीप शेट यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक. वेदांश दिलीप शेट मडवी यांच्या माध्यम 4000 रुपयांचं पारितोषिक. मेदांश ओके, येस सर, 5 विकेट जरूर घेतल्या ज्या गोलंदाजाने. एकदा जोरदार टळ्या गोलंदाजासाठी सुलभसाठी, क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे, कारण चेंडू पाडल्यानंतर काटा बदलतोय, ते व्हेरिएशन युक्त गोलंदाजी आहे आणि असायला हवं. 6 चेंडू साफ पद्धतीनं फेकण्याचा विक्रम आपण पाहिला तर या गोलंदाजामध्ये डासून भरलाय. नवीन फलंदाज अर्धी सेना मैदानाच्या बाहेर झाली आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर 4000 रुपयाचा पारितोषिक आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये होता चेंडू, हवेच्या लाटांवरती तरंगत असताना हवा के साथ साथ घटाके संग संग चेंडू सी मारेच्या बाहेर, षटकार.
आल्यानंतर एक वाघाची डरकारी फोडली या फलंदाजाने हर्षल भोईरच्या बॅट्समधून. काय फलंदाज या ठिकाणी, पूर्णपणे मॅचला गरजोटी टर्निंग षटकार होता. 7 मध्ये आता बनवायचा 20 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. अकुट्टाप्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर हा असा चेंडू आपण षटकाची होती या ठिकाणी सांगता. येणारे चेंडू असतील हातामध्ये 6. जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज असेल ते मात्र मसोबा 11 मानेरी टीम साठी. हिरा येऊ साठणे गावाचा हितेंद्र मडवी या नावाचा. थँक्यू सो मच. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज असेल. सुनील स्पोर्ट्स चिंचवडा टीमचा गोलंदाज पूर्णपणे भविष्य ठोकलाय दीपेश या गोलंदाजावर. नक्कीच नक्कीच विकेट हॅट्रिक जर झाले असती तर नक्कीच संपूर्ण एंट्री बाहेर निघाली असते अजय दादा. क्या बात आहे. येस आता पूर्णपणे मॅच दिशेने जाऊया. मॅच आली आहे रंगात. दीपेश केनीवरती भरोसा. समोर फलंदाज विशाल भोईर. विशाल साठी मी एकच म्हणेन, संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा पडून उभय चराचर कडकडते, मग तू ही त्रिशूल डमरूधर डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल भोईर मध्ये क्षमता आहे. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल आडव्या बॅट न फर्स्ट वॉच चेंडू. लुक ॲट द व्हेरिएशन. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. येणारे चेंडू 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त रंगात आली मॅच. रंगात आणि रंगात आली मॅच. गोलंदाज पूर्णपणे भविष्य दीपेश केनीवरती. संपूर्ण भविष्य असेल मानेरी 11 टीमचा हा संगणक विशाल. तो सलामीर होता. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा जुनने संपूर्ण भविष्य या टीमचा या फलंदाजाच्या खांद्यावरती. विशाल भोईरमध्ये क्षमता आहे, परंतु क्षमता दाखवावी लागेल. दीपेश केनीने तर पहिला चेंडू डॉट फेकलाय. संघाला संजीवनी दिली आहे. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण विखुरले. मोत्यांची माळ तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात त्या पद्धतीने मोत्यांची माळ इथे विखुरली गेली आहे. 5 मध्ये बनंजा 20. प्रत्येक चेंडू होते आक्रमण. अकुट्टाप्याचा चेंडू होता. चेंडू बिर काऊन देण्याचा प्रयत्न. डिप मधून क्षेत्ररक्षक येतील. एकच धावेचा दुहेरी धावेचा मानस होता. यस पंच त्या ठिकाणी तुम्हाला सल्ला मसलत करतील. रन नसेल कदाचित. एकच धाव असेल या चेंडूवरती. यस दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. त्या कारणास्तव आमच्या प्रोफेशनल पंचांचा नियमावली आपण पाहिली तर खूप कडक शिस्तबद्ध आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. येणारे चेंडू हातामध्ये असतील. 4 जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज आहे. मॅच हातात आहे. अद्याप मॅचचा समीकरण आपण पाहिला तर सामना बॅलेन्स या ठिकाणी आपण पाहतोय. हर्ष भोईर, हर्षल भोईर आहेत. त्याच्या बॅट्समधून एक दमदार षटकार आपण पाहिला. षटकारांची गरज आहे, टीमला संजीवनी देण्याची गरज आहे. हर्षमध्ये क्षमता आहे, ती क्षमता इथे पणाला लावावा लागेल. अभि नाही तो कभी नाही. गोलंदाज दीपेश केनीमध्ये देखील खूप चांगली व्हेरिएशन आहे. पाहूया मॅच. ओहो आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या चेंडू जातो या डॉट. आत्ता मात्र मॅच समीकरण कुठेतरी बदलत असताना 3 मध्ये बनवायच्यात 19. कंपल्सरी चेसिंग. 3 षटकार. दिस मॅच आहे ओनली गॉड मिरेकल. या मॅचला एक देवी चमत्कार वाचू शकतो. तो चमत्कार इथे घडेल का? गोलंदाज दीपेश. ओहो क्या बात आहे, चांगला चेंडू. आता मात्र मॅच पूर्णपणे पाळणं जड होत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा काय गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होत्या चिंचपाडकर दीपेश केनीसाठी. काय गोलंदाजी साकारली आहे. अप्रतिम, लाजवाब, ट्रिमेंडस, अफलातून गोलंदाजी. 2 मध्ये 19. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. देर आहे, दुरुस्त आहे, परंतु चेंडू सी मा रेषा बाहेर. षटकार. शेवटचा चेंडू 1 मध्ये 17 धावा होताना मी पाहिले तर 13 काय बनू शकत नाहीये. पुन्हा एकदा प्रचंड ताकद होती, परंतु मॅच मध्ये जबरदस्त संघर्ष निर्माण केला. सुनील स्पोर्ट्स चिंचवडा हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु या ठिकाणी टीम या ठिकाणी पाहतो मसोबा. माने टीम हरलात पण वाघासारखे लढलात. मॅन ऑफ द मॅच या दिशेने जाऊया. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण साकारला. रोशन पाटील.